नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. मुंबई उच्च न्यायालयाने घेतली डॉक्टर स्नेहल लुनावत यांच्या मृत्यूबाबत याचिकेची दखल. सीरम इन्स्टिट्यूट, बिल गेट्स, केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस जारी. जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी जिल्ह्यातील पोलीस, महसूल व गौण खनिज विभागाची बैठक घेऊन दिले निर्देश. वाळूची अवैध वाहतूक रोखण्यासाठी उभारले जाणार 42 तपासणी नाके. आणि विविध देशातील महावाणिज्य दूत घेणार मुंबईतील प्रसिद्ध बाप्पांचं दर्शन. शासनाचा नवा उपक्रम. सविस्तर वृत्त. मुंबई उच्च न्यायालयाने डॉक्टर स्नेहल लुनावत यांच्या मृत्यूबाबत वडील दिलीप लुनावत यांनी दखल केलेल्या याचिकेची दखल घेतली आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीरम इन्स्टिट्यूट, बिल गेट्स, केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस जारी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने डॉक्टर स्नेहल लुनावत यांच्या मृत्यूबाबत वडील दिलीप लुनावत यांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेतली आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीरम इन्स्टिट्यूट, बिल गेट्स, केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस जारी केली आहे. कोविड लसीच्या दुष्परिणामामुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा करत दिलीप लुनावत यांनी मुलीच्या मृत्यूबाबत 1000 कोटी रुपयांची भरपाई द्यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने हाती सूत्रे घेतली. यासोबतच महाविकास आघाडीचे अनेक निर्णय रद्द करण्याचा सपाटा सुरू झालाय. याच मालिकेत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थावर नियुक्त महाविकास आघाडीचे 3 अशासकीय सदस्य, काँग्रेसचे नेते व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य बबन तायवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्राचार्य दिवाकर गंभे व शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्ग या कमकुवत घटनांच्या सर्वसमावेशक, सर्वांगीण, शाश्वत विकासाकरिता महाज्योती या स्वायत्त संस्थेची स्थापना 8 ऑगस्ट 2019 करण्यात आली. आता नव्या सरकारने यातील काही नावे गाळली आहेत. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. महाज्योती या ओबीसी, VJNT व SBC विद्यार्थी व समाजासाठी स्थापन झालेल्या संस्थेवरील अशासकीय संचालकांची नेमणूक म्हणून 11 ऑगस्ट 2020 शासन निर्णयाद्वारे केली होती. इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या कमकुवत घटनांच्या सर्वसमावेशक, सर्वांगीण, शाश्वत विकासाकरिता महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती या स्वायत्त संस्थेची स्थापना 8 ऑगस्ट 2019 करण्यात आली. यात समावेश केलेल्या तायवाडे, गमे, बडलेंची नावे आता कमी करण्यात आली आहे. अनोळखी तरुण तरुणीचा भरधाव रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नागपूर जवळच्या गुमगाव ते खापरी रेल्वे स्टेशन दरम्यान ही घटना घडली आहे. सकाळच्या सुमारास दुरंतो एक्सप्रेसच्या धडकेत या दोघांचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला जातो आहे. हा अपघात की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गुमगाव रेल्वे स्टेशन ते खापरी रेल्वे स्टेशनच्या दरम्यान ही घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच लोहमार्ग पोलीस आणि RPF पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकलला पाठवण्यात आले असून मृतकांची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. अवैध रेती वाहतुकीतून शासनाचा महसूल बुडविणाऱ्या असामाजिक तत्वांवर कडक कारवाई करण्यासाठी जिल्ह्यातील 42 संभाव्य ठिकाणी CCTV व 42 चेकपोस्ट उभारले जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी जिल्ह्यातील पोलीस, महसूल व गौण खनिज विभागाची बैठक घेऊन हे निर्देश दिले. जिल्ह्यातील नैसर्गिक जलसाठ्यांना तसेच गौण खनिजाला हानी पोहोचविणाऱ्या प्रवृत्तींना पायबंद घालण्यासाठी महसूल, पोलीस, गौण खनिज विभाग व गावागावातील सरपंचांनी देखील लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. या संदर्भात सर्व विभागाच्या परस्पर समन्वय ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी समर्पित कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्याबाबतही आदेश दिले आहेत. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना, और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांती नंतर आपलं स्वागत। शेताच्या बांधावर बैल चारण्यातून झालेल्या वादात एका महिलेवर बलात्कार करून तिची दगडाने ठेचून निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना धारणी तालुक्यातील एका गावात घडली आहे। या प्रकरणी मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। सचिन उर्फ रम्मू शिवालाल दरसिंगे, वय वर्ष 26 असे आरोपीचे नाव आहे। धारणी तालुक्यातील एका गावात 51 वर्षीय मृत महिलेची शेती आहे, तर आरोपी सचिनची देखील येथे शेती आहे। बुधवारी सकाळी ही महिला शेतात आली, तेथे शेताच्या बांधावर बैल चारण्याच्या कारणावरून आरोपी सचिन व तिच्या बाचाबाचीनंतर झटापट झाली। त्या दरम्यान सचिनने शेताच्या बांधावर तिच्यावर बलात्कार केला, नंतर त्याने तिची दगडाने ठेचून हत्या केली। हत्या केल्यानंतर आरोपीने तिला घटनास्थळी निर्वस्त्र टाकून पळ काढला। सायंकाळचे 7 वाजूनही पत्नी घरी न आल्याने तिच्या पतीने शेत गाठले। त्यावेळी परिसरातील शेतकरी मनोज जाधव याने आरोपी सचिन येथून पळत गेल्याची माहिती त्याला दिली। शेताच्या बांधावर पोहोचताच त्याला पत्नी निर्वस्त व मृत अवस्थेत आढळली। त्याने लगेच गावात पोहोचून पोलीस पाटीलांना माहिती दिली, त्यानंतर लगेच पोलिसांना कळवण्यात आले। वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले। त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने महिलेचा मृतदेह धारणी उपजिल्हा रुग्णालयात आणला। आरोपीचा रात्री शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे। गुरुवारी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून महिलेचे पार्थिव कुटुंबियांच्या सुपूर्त करण्यात आले। गणेश उत्सवाची संस्कृती परदेशात पोहोचावी, परदेशी पर्यटक मुंबईत यावे, यासाठी यंदा गणेश उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने एका अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली आहे। यंदा मुंबईमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या देशातील महावाणिज्य दूत यांना पर्यटन विभागाच्या वतीने मुंबईतील प्रसिद्ध गणपती बाप्पाचं दर्शन करवण्यात येणार आहे। यासाठी पर्यटन विभागाकडून 2 सप्टेंबर आणि 7 सप्टेंबर या तारखांची निवड करण्यात आली आहे। गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने एका अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली आहे। या अंतर्गत आता गणेशोत्सव संपूर्ण जगात पोहोचावा या हेतूने अनेक देशातील राजदूत मुंबईतील प्रसिद्ध गणपतीचे दर्शन घेणार आहे। आज MTDC वतीने लालबागच्या राजाचं, यासोबतच गिरगावच्या राजाचं आणि GSB गणपतीचं या सर्व कॉन्सुलेट जनरल यांना दर्शन करवण्यात येईल। पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा लालबागच्या राजाचं दर्शन घेतेवेळी या सर्व शिष्टमंडळांसोबत उपस्थित राहणार आहे। याबाबत माहिती देताना MTDC व्यवस्थापकीय महासंचालक जयश्री भोज म्हणाल्या की या उपक्रमाचं हे पहिलं वर्ष आहे। या उपक्रमामुळे नक्कीच परदेशातील नागरिकांपर्यंत गणेशोत्सवाबाबत माहिती पोहोचेल आणि या उपक्रमाला पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल। गणपतीचा महोत्सव महाराष्ट्राचा सर्वात मोठा महोत्सव आहे, देशात सर्वात मोठा महोत्सव आहे। आता आम्हाला इथे दुनियामध्ये सर्वात मोठा महोत्सव करायचा आहे म्हणून आम्ही सर्व कॉन्सुलेटने घेऊन इथे आलेलो आहे। आज प्रथम दिवशी 10 कॉन्सुलेट आहे, दर दिवशी 10 कॉन्सुलेट इथे येणार आहे। गणेश गल्लीमध्ये आम्ही इथे उभे आहे, गणेश गल्लीचे सर्व मंडलचे पदाधिकारी पण इथे आहे। हा गणपतीचा महोत्सव, गणपतीजीची लोकांच्या प्रती भावना या दुनियामध्ये पोहोचू शकतो हा आमचा प्रयत्न आहे।
सर एकूण किती गणपती दाखवणार आहात? गणेश गल्ली झाली, अजून किती? दर दिवशी 5 गणपती आम्ही दाखवणार आहे. दोन माजी महापौर आणि केंद्रीय मंत्र्याचे निवासस्थान असलेल्या गांधीबाग झोनमधील वस्त्या 6 महिन्यांपासून मलवाहिन्या फुटण्याच्या समस्यांसह अतिक्रमण साचलेल्या कचरा वाहनतळाच्या समस्येमुळे त्रस्त आहे. तक्रार करूनही प्रशासक लक्ष देत नसल्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. गांधीबाग झोन हा शहरातील प्रमुख व्यापारपेठेचा परिसर आहे. जुन्या नागपुरातील या परिसरात जीर्ण झालेल्या मालवाहिन्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. मुसळधार पाऊस आला की मालवाहिन्या फुटतात, लोकांच्या घरात दूषित पाणी येते. सिरसपेठ गंगाबाई घाट समोरील आणि शिवाजीनगर येथील झोपडपट्टी परिसरात हा प्रश्न अधिक भेडसावतो. मस्कासात, बजेरिया आणि मोमिनपुरा या परिसरात स्वच्छतेबाबत तक्रारी आहेत. दोन दोन दिवस कचऱ्याच्या गाड्या येत नाहीत, त्यामुळे नागरिक कचरा रस्त्याच्या कडेला आणून टाकतात. विशेष म्हणजे या झोनमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे, त्या परिसराच्या भोवतालीही कचरा साचलेला दिसतो. महाल, गांधीबाग, बडकस चौक हा बाजारपेठांचा भाग आहे. येथे कुठेही वाहनतळाची सोय नाही, रस्त्यावर वाहने देखील उभी केलेली आढळून येतात. तर विकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा विकेबी न्यूज. नमस्कार.